पराठे रावसाहेब सावराम. हां, मुकिनपूर तालुका नेवासा जिल्हा अंबनगर. तालुका नेवासा जिल्हा अंबनगर. हो बर सर, आपण तुमच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये थांबलोत. तुम्ही हा आंबे बहर धरलेला आहे डाळिंबाचा. आंबे बहर धरलेला बरोबर आहे. हा किती एकरचा प्लॉट आहे सर? हा 5 एकरचा प्लॉट आहे. हा 5 एकरचा प्लॉट आहे. आता हा प्लॉट जो तुमचा डाळिंब आहे, हा किती वर्षाचा डाळिंब आहे? हे 6 वर्षापूर्वीचे झाड आहे ते. 6 वर्षापूर्वीचे. ओके. तर सर, तुम्ही या तुमच्या डाळिंबासाठी तुम्ही आपले ग्रीन प्लॅनेट या कंपनीचे काही प्रोडक्ट वापरलेत. हो बरोबर आहे. हो, हो. ते केव्हापासून वापर केला या प्रोडक्टचा तुम्ही? हा ह्या वर्षीचा जो आम्ही माल धरला तेव्हा सुरुवातीपासूनच ग्रीन प्लॅनेटचे पूर्ण प्रोडक्ट आम्ही वापरायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच, म्हणजे तुमचे पानगळीपासूनच ह्याची सुरुवात केलेली आहे? पानगळीपासून सुरुवात केलेली आहे. ओके. तर सर, आता पानगळीपासून ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केलात, तर आपल्या ग्रीन प्लॅनेटचं तुम्ही कोणती प्रोडक्ट वापरली आणि त्याचं नेमकं काय फायदा झाला ते थोडक्यात सांगा. हा, ग्रीन प्लॅनेटचे आम्ही ग्रो वापरलं. ग्रो. हा, त्याच्यासोबत एफसी वापरली. एफसी वापरलं. नायट्रोकिंग. नायट्रोकिंग वापरलं. हा, सुरुवातीला नवीन पत्ती निघण्यासाठी तुम्ही ग्रो नायट्रोकिंगचा वापर केला. बरोबर आहे. आणि एफसी पावडरचा वापर कशासाठी केलात? एफसी पावडरचा वापर बुरशीनाशकासाठी केला. बुरशीनाशकासाठी केलेला आहे. ओके. तर सर, तुम्ही परत फूल निघण्यासाठी आपलं ब्लुमानी नायट्रोकिंग वापरलात. हो, ब्लुमानी नायट्रोकिंग वापर. तर त्याचा तुम्हाला नेमकं काय फरक वाटला ब्लुमानी नायट्रोकिंग मुळे? ब्लुमानी नायट्रोकिंगचा फुलासाठी अतिशय फायदा आहे. हा, आम्ही आतापर्यंत बाकीचे औषध वापरायचे. हा हा हा. यावर्षी या ब्लुमानी नायट्रोकिंगचा वापर केल्यामुळे हा फुलांची संख्या भरपूर निघाली. मादी फुलं भरपूर निघाली. मादी फुलांची संख्या भरपूर निघाली. फुलांची संख्या भरपूर. तरी किती प्रमाणात निघाली मादी फुलांची संख्या? फुलांची संख्या साधारणपणे 80-85% मादी फुल निघालं. 80-85% मादी फुल निघालं. तुम्ही पूर्ण आपल्या ग्रीन प्लॅनेटच्या सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे. बरोबर आहे. तर सरासरी आता एका झाडाला किती सेटिंग झालेली आहे? सरासरी एका झाडाला साधारणपणे 150 दरम्यान सेटिंग झालेली आहे. 150 दरम्यान सेटिंग झालेली आहे. एका झाडाला सरासरी 150 सेटिंग आहे. मग त्याचा स्ट्रोक वगैरे कसा आहे? त्याचा स्ट्रोक अगदी चांगल्या प्रकारचा आहे. हा, एकदम मोठा स्ट्रोक आहे. चांगल्या प्रकारचा आहे स्ट्रोक आहे. बर, मला काही फळं दाखवा सर तिथले. अलीकडे घ्या, थोडं पुढे घ्या. म्हणजे शायनिंग आहे, स्ट्रोक मोठा आहे. शायनिंग आहे, स्ट्रोक मोठा आहे. आणि पत्ती पण चमकदार आहे. चमकदार आहे. चमकदार बंद होती. हा, आणि ग्रीन प्लॅनेटच्या या प्रोडक्टमुळे पांढऱ्या मुळ्यांची सुद्धा वाढ, म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची पण चांगली वाढ झालेली आहे. पांढऱ्या मुळ्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. हो हो हो. ओके. तर आपल्या ग्रीन प्लॅनेटच्या प्रोडक्ट व्यतिरिक्त, खता व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कुठल्या खताचा वापर केला गेला सेटिंगसाठी किंवा आतापर्यंत? ग्रीन प्लॅनेट व्यतिरिक्त कोणत्या खताचा वापर केलेला नाही. आणखीन वापर केलेला नाही, फक्त ग्रीन प्लॅनेटच्या या डोसवरती फवारण्यावरती सेटिंग झालेली आहे. म्हणजे तुमच्या विचाराने नंबर एक सेटिंग आहे काही? कशी सेटिंग आहे? नाही, नंबर एक सेटिंग आहे. नंबर एक सेटिंग आहे. मग तुम्ही जवळपास आता हा तुमचा कितवा बहर आहे? हा आमचा 5वा बहर आहे. 5वा बहर आहे. तर आतापर्यंत घेतलेल्या तुमच्या बाकीच्या खताच्या वापरामध्ये आणि हे ग्रीन प्लॅनेटचा वापर केला तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय तफावत वाटते का? अतिशय तफावत आहे. हा, आम्ही मागील वर्षी हा पूर्ण रासायनिक खत वापरली. पूर्ण रासायनिक खत वापरली होती. अच्छा. आणि ग्रीन प्लॅनेट काय वापर केलेला नव्हता. वापर केलेला नव्हता त्यावेळेस. हा, यावर्षी वापर केल्यामुळे हा त्या मागच्या वर्षीच्या रिझल्ट मध्ये आणि यावर्षी रिझल्ट मध्ये अतिशय जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे या प्रोडक्टच्या वापरामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट भेटलेला आहे. अतिशय चांगला. याच्यासाठी तुम्हाला कुणाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हे करत आहेत, या प्रोडक्टचा वापर करत आहेत? राहटळ म्हणून साहेब आहेत. हा हा हा. त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही हे काम करत आहे. हे काम करत आहेत. चला सर, तर बाकी आता तुमचा हा शेती हा मुख्य व्यवसाय, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करत आहेत का? फक्त शेतीच आहे सर? शेती व्यतिरिक्त मी नोकरी करत आहे. मी माध्यमिक शिक्षक आहे. अच्छा. ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा या ठिकाणी. अच्छा अच्छा. गायांचा प्लांट आहे आमच्यावाला. गायांचा पण प्लांट आहे. म्हणजे ते सर्व बघत बघत तुम्ही या डाळिंबाला डेव्हलप करत आहे. गायांच्या मूत्राचा वापर आम्ही स्लरी म्हणून सुद्धा या डाळिंबासाठी करत आहेत. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही सध्या सेंद्रियचा वापर करत आहे. वापर करत आहोत. म्हणजे आपल्या या ग्रीन प्लॅनेटच्या प्रोडक्टच्या वापरामुळे तुम्ही 100% समाधानी आहेत? हो हो, 100% समाधानी. तर बाकीच्या डाळिंबाच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू इच्छिता सर?
बाकीच्या डाळिंब शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण ग्रीन प्लांटचे जे प्रोडक्ट आहेत तेव्हा त्यांचा वापर करावा, जेणेकरून आपल्याला बागेच्या मधून चांगल्या प्रकारचे फळ मिळतील, जो माल एक्सपोर्ट होईल, एक्सपोर्ट क्वालिटीचा शेतकऱ्यांना माल भेटेल, माल भेटेल आणि दोन पैसे जास्त मिळतील, म्हणजे पैसा एक्सपोर्ट झाल्यामुळे पैसा पण जास्त भेटेल आणि सेंद्रिय असल्यामुळे क्वालिटी वगैरे चांगली भेटेल त्यांना, आणि त्यासोबतच आपल्या सेंद्रियाचा वापर केल्यामुळे जमिनीचा पोत पण सुधारेल, पोत पण सुधारेल, म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याचा चांगला फायदा होईल. तुम्ही आम्हाला या प्रोडक्टचा वापर केला परत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.